नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं की मस्जिदमध्ये घुसून तुम्हाला मागू. एकंदरीत शांत असलेल्या महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं काम ते करत आहेत असा एक आरोप होत आहे. प्रतिक्रिया नाही, खरोखरच बघा, कुठल्याही जाती धर्माबद्दल कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही आहे. तो नितेश राणे असेल किंवा कुणी असो, ओवेसी असेल, आता अनेक लोक सांगतात की ओवेसीने काय चुकीचं बोललं तर का तुम्ही बोलत नाही. अरे ओवेसी असू दे, नितेश राणे असू दे, ते आम्हाला कोणाची काही देणं घेणं नाही आहे. जो भारताचा इतिहासाला, भारताच्या सार्वभौमेला आणि हिंदू मुस्लिम एकतेला जर तळा देण्याचं कुणी काम करत असेल तर त्याचा निषेध करतो. राहिला विषय नितेश राणेचा, आपण बघत असले गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वेगवेगळ्या ठिकाणी जे ना सभा घेत आहे आणि सभा घेऊन जे ना हिंदू आक्रोश मोर्चा किंवा हिंदूंसाठी काहीतरी करतो असं म्हणतात. त्याच नितेश राणे याचे, त्याच्या वडिलांचे, त्याच्या भावाचे, यापूर्वीचे भाजपमध्ये जाण्यापूर्वीचे जर तुम्ही स्टेटमेंट बघितले तर खूप वेगळे स्टेटमेंट होते. नरेंद्र मोदी साहेबांपासून ते सगळ्यांच्या विरोधात ह्या लोकांनी विषारी शब्दामध्ये टीका केलेली आहे. आणि हे लोक खरोखर तुम्हाला सांगतो की हिंदू आक्रोश मोर्चा काढण्याचा यांना अधिकारच नाही आहे. कारण का, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केला आणि हेच लोक छत्रपतींचं नाव घेऊन या ठिकाणी निवडणुका लढले 14 आणि 19 आणि हे निवडून आले. आणि आपण बघितलं असेल की परवाची जी घटना घडली, महाराजांचा पुतळा कोसळला, यात यांचा दोष असतानासुद्धा आता नितेश राणेला पुढे करून तो मुद्दा जे ना बाजूला ठेवण्याचं काम या भाजपच्या लोकांनी करतायत असा माझा थेट आरोप आहे. राहिला विषय नितेश राणेचा, कुठल्याही धर्माजातीबद्दल बोलत असताना कुणी का बंगडा घातले नसतात. तिने ज्या पद्धतीने सांगत आहे की मशीदमध्ये घुसून चुनचुनके मारिंगे, अरे मला एक गोष्ट सांग, तू एखादा जसं आता तुम्ही बघितलं की काँग्रेस कमिटीच्या बाजूला बसले सगळेच शेतकरी हा हिंदू समाजाचे, काय याचा अशा लोकांसाठी तू आवाज उठवत नाही, काय याच्यासाठी हिंदू मुस्लिम करत नाही. कारण हे लोक त्यांना फक्त जे ना जात महत्त्वाची आहे, काम महत्त्वाचे नाही आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण गेला तर अनेक लोक जे ना विना उपचार तडफडत असतात महाराष्ट्रातील. याच्याकडे नितेश राणे कधी बोललेलं बघितलं का? त्यांचे वडील मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, कधी या संदर्भात जे ना चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलं का? नाहीच घेतलं. तर नितेश राणेला फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की मस्जिदमध्ये जाऊन चुनचुनके मारणे म्हणण्यापेक्षा ज्या ज्या लोकांकडून सामान्य शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि विधवा बहिणीवर अत्याचार अन्याय होतो त्याच्यासाठी नितेश राणेंनी आपली मर्दानगी दाखवली पाहिजे. जात जिथं महत्त्वाची असते ना तिथं काम महत्त्वाचं नसतं, जिथं काम महत्त्वाचं असतं तिथं जात महत्त्वाची नसते. मी कुठल्या जातीचा धर्माचा हे माझ्या घराच्या चौकटापर्यंत, मशिदीपर्यंत, मंदिरापर्यंत राहिला पाहिजे. परंतु आपण रस्त्यावर येत असताना आपण एक सामान्य व्यक्ती आहे आणि त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे हे कदाचित नितेश राणेंनी विसरलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची, शिवसेनेची सरकार असतानासुद्धा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्याच्यावर कारवाई करत नाही, हे योग्य नाही ना. एखादा व्यक्ती धार्मिक भावना दुखवण्याचं काम करताना नितेश राणे का खूप मोठा होऊन गेला का? त्याची हाईट 3-3.5 फुटाची आहे, खूप मोठा झाला का? ते कायद्यापेक्षा मोठा आहे का? उचलून घाल ना त्याला. कुठल्याही जाती धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. नितेश राणे असू दे, कोणी कुणी असू दे, हे योग्य नाही आहे, त्याचा निषेध करतो. पोलिसांनी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे.